लालपरीने आजवर सुरक्षित प्रवास केला आहे। आज भीषण पाणी टंचाई आहे आणि आमची लालपरी आम्हाला पाणी देते म्हणून ग्रामस्थ आनंदी झाले आहेत। आणि वळूयात आता पुढच्या बातमीकडे। 2018 मध्ये सर्वप्रथम कला समृद्धी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची स्थापना झाली, त्यामध्ये तब्बल 72 लघु चित्रपट निर्मात्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं। सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात ही 24 जून रोजी होणार आहे। प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर येथे त्याची स्क्रीनिंग करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये आयोजक रमेश पवार यांनी दिली आहे। ग्रामीण भागातील एखादा प्रतिभावंत छोटासा कलाकार असो किंवा तामिळ तेलुगू बंगाली बॉलिवूड यांचा कुठलाही दिग्दर्शक किंवा निर्माता असो, दोघांनाही एकाच व्यासपीठावर आणण्याचं काम कला समृद्धीच्या माध्यमातून ही मंडळी करत आहे। हा महोत्सव म्हणजे नवीन कलाकार मंडळींसाठी संजीवनीच असेल यात काही शंका नाही असंही पवार यांनी म्हटलंय। पण लोकांचा या रिस्पॉन्स बघता यावर्षी हे फक्त शॉर्टफिल्म फेस्टिवल नसून त्याच्यामध्ये फीचर फिल्म्स, म्युझिक व्हिडिओज, डॉक्युमेंटरी फिल्म्स, वेब सिरीज या सर्वांचा याच्यामध्ये सहभाग आहे। त्याच्यामध्ये एकंदरीत आत्तापर्यंत आपल्याला 400 आसपास 400-500 अशा शॉर्ट फिल्म्स, फीचर फिल्म्स, म्युझिक व्हिडिओज आणि डॉक्युमेंटरीज आल्या होत्या, ज्यापैकी 136 शॉर्ट फिल्म्स, म्युझिक व्हिडिओ, डॉक्युमेंटरीचं आपण ऑफिशियली सिलेक्शन केलं आहे आणि 29 फीचर फिल्म्स आपल्यामध्ये त्यामध्ये सिलेक्ट झाल्या होत्या। त्या 29 फीचर फिल्म्सपैकी आणि ज्या 136 शॉर्ट फिल्म्स होत्या त्या सर्व शॉर्ट फिल्म्सचं स्क्रीनिंग तर होणार नाही, पण 3 दिवसाच्या याच्यामध्ये वेळेचं हे बघता आणि त्या चित्रपटाचा सामाजिक संदेश त्याच्यामध्ये असणारे मॅन मेन गोष्ट लक्षात घेऊन 3 दिवसामध्ये जास्तीत जास्त चित्रपटांमध्ये स्क्रीनिंग करणार आहे। प्रत्येक जे आपल्याकडे 23 कॅटेगरीज आहेत ज्या फिल्मसाठी आहेत आणि फीचर फिल्मसाठी पण तेवढ्याच कॅटेगरीज आहेत, ज्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपल्याला 4 लोक नॉमिनेट करतो आणि 4 लोकांपैकी जे 2 लोक विनर असतात, पहिला विनरला आपण गोल्ड ट्रॉफी आणि सेकंड विनरला आपण सिल्वर ट्रॉफी म्हणून बोलू शकतो। कोणत्या ठिकाणी हा फेस्टिवल हे प्रवर्तकार असते नाट्यमंदिराचे 24, 25, 26